गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सगळे काय चाललंय आपण आपल्या व्हिडिओत वैद्यकीय विषय तर घेतो आहेस म्हणजे जे, जे आजार आहेत ते विषय तर घेतो आहेस पण पण त्याचबरोबर काही सामाजिक विषय पण आपण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये घेतो आता नवरात्र चाललं आहे काल देव बसले सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर ही दुर्गादेवी स्त्री समाजाचं प्रतीक आहे आणि या सणातून मला असं नेहमी वाटतं की स्त्रियांचा आपण सन्मान करायला पाहिजे असा संदेशातून आपल्याला मिळतो अगदी पूर्वपार काळापासून स्त्रियांना समाजात हे दुय्यम स्थान आहे अगदी प्राण्यांच्यात जरी आपण बघितलं पण डिस्कवरी बऱ्याचदा बघितले सिंहाचा कळप असतो आणि मुलांना पाळणं म्हणजे ते बछडे असतात त्यांना त्यांचं तेन पालनपोषण करणं त्याचबरोबर शिकार करणं ही महत्त्वाची कामं कोण करतात त्याच तिथल्या सिंहनी करतात आणि सिंह काय करतो सिंह येतो शिकार झाल्यानंतर तो येतो आणि सगळ्यात प्रथम त्या शिकारीवर त्याचा हक्क असतो बरं त्या कळपाचा हो सिंह कोण निवडायचा हा हक्क सुद्धा त्या सिंहनीला हो नसतो जो त्या भागातला स्ट्रॉंग किंवा बलवान सिंह हो, तो त्या हो। कळपाचा राजा असतो आणि बऱ्याच प्राण्यांच्यात हे आपल्याला दिसून येतं की स्त्रीला दुय्यम स्थान आहे आणि आपण आपल्याच हे बघतो की स्त्रीला आपल्या समाजात हे दुय्यम स्थान आहे कितीही आपण म्हणलो स्त्री पुरुष समानता आहे स्त्री पुरुष समान आहेत स्त्री तरीही स्त्रीला प्रचंड बंधन आहेत मित्रांनो भारत एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला त्याआधी किंवा बरीच वर्ष जे शूद्र होते त्यांना समाजात काहीही हक्क नव्हते जसं स्वतंत्र झाले त्यांना थोडेसे हक्क मिळाले त्यांना मूलभूत हक्क मिळाले संविधानानं त्यांना हक्क मिळवून दिले इतर ज्या जाती होत्या जे इतर जे धर्म होते त्यांना हक्क मिळाले पण स्त्री हा घटक नेहमीच समाजात दुर्लक्षित राहिलेला आहे स्त्रियांना दड शिक्षण मिळत नाही ना त्यांच्या ना ना शारीरिक बौद्धिक मानसिक विकासासाठी त्यांना फार स्कोप असतो घरात शिळंपाक खाण्याचा अलिखित नियम असतो की तो स्त्रियांनी खायचं पुरुषांना नेहमी गरम गरम द्यायचं किंवा घरातली सर्व कामंही स्त्रियांनी करायची पुरुषांचा अहंकार सांभाळायचा पुरुषांना असं वाटतं की आपण दिवसभर काम करतो मी एवढं काम करतो मी दिवसभर ऑफिसमध्ये जाऊन बसतो आणि किती तुमच्यासाठी काम करायचे तर मित्रांनो अशा पुरुषांसाठी मला एक सांगणं आहे की बाबा एक दिवस जी तुमची आई करते किंवा जी तुमची बायको करते ती एक दिवस तुम्ही काम करून बघा सकाळी उठल्यापासून पाणी तापवण्यापासून असेल भांडी धुण्यापासून असेल धुन धुण्यापासून असेल जेवण करण्यापासून असेल घर स्वच्छ करण्यापासून असेल घर पुसणं असेल एक दिवस काम ती करून बहा म्हणजे तुम्हाला कळतं की स्त्री घरात किती काम करते आणि तेही बिनपगारी काही अपेक्षा न ठेवता किंवा किरकोळ किडूगिळूक अपेक्षा तुमच्याकडून ठेवून आणि ती अपेक्षा पूर्ण करायला पण पुरुषाच्या जीवावर येत मित्रांनो स्त्री पुरुष समंत हे नुसतं म्हणण्यापुरतं आहे आपल्याला समाजात हे दिसत नाही एखाद्याच्या घरी मुलगी झाली तर अजून हळहळ होते मुलीला ओझ का समजायचं हा खरं मुख्य प्रश्न आहे जसा मुलगा तशीच मुलगी जसं आपण तशी आपली बायको तोही एक जीव आहे आपणही एक जीव आहे आपल्याला ज्या गोष्टी करायचा अधिकार आहे त्या सर्व गोष्टी करायचा तिलाही अधिकार आहे आयुष्याचा आनंद घ्यायचा अधिकार तिलासुद्धा आहे नुसतं घर आणि चूल करत ठेवायचं घराच्या बाहेर पडून द्यायचं नाही कोणत्याही निर्णयात सामील करून घ्यायचं नाही जेवण शिळपाकं खायची जबाबदारी तिचीच आणि आता कोरोनाच्या काळात आपण गेले सहा महिने बघतोय बरेच पुरुष घरात बसून आहेत वर्क फ्रॉम होम करत आहेत किंवा बऱ्याच जे धंदे आहेत ते बंद होते त्यामुळं तीही पुरुष सगळे घरात होते आणि त्यामुळं गेल्या सहा महिन्यात घरगुती हिंसाचाराचे पण प्रमाण फार वाढले एक चार महिन्यापूर्वी मी जिथं वैद्यकीय सेवा देतो तिथं यू पीचे बिहारचे काही कामगार येऊन वसलेले आहेत आणि पोटासाठी ते पडेल ते काम करतात तर त्यांच्यातलीच एक लेडीज पेशंट माझ्याकडे आलेली की तिचा डोळा सुजला होता थोडीशी हिस्ट्री घेतली लक्षात आलं की तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केले कारण काय तर जेवणात मीठ थोडंसं जास्त झालं म्हणून नवऱ्यानं मारहाण केलं थोडसं इतर कामाचं फ्रस्ट्रेशन असतं पण ते निघतं मीठावर आणि मारहाण होते बायकोला स्त्रीला मारणं बऱ्याच पुरुषांना पुरुषार्थ वाटतो तर हे प्रकार थोडेसे कमी झाले पाहिजेत असं मी त्या स्त्रीला सुद्धा बोललो की भाभीजी आप क्यू सहते हो आप क्यू इनसे मार खाते हो तर ती म्हणली इतने दूर से आहे साहेब आम जाएंगे तो जाएंगे का तर मी तिच्या नवऱ्यावर हो सांगितलं की बाबा तू जर परत हिला मारलंस तर हिनं कंप्लेंट केली नाही केली तर मी पोलिसात कंप्लेंट करेन मग गेले चार महिन्यात तो काय परत तिला घेऊन आला नाही कदाचित त्यानं मारहाण पण केली नसेल किंवा कदाचित त्यांना डॉक्टरसुद्धा बदलला असेल पण ह्या गोष्टी खरं कमी झाल्या पाहिजेत आपल्या मुलींना आपण शिकवलं पाहिजे त्यांची बौद्धिक शारीरिक विकास त्यांचा मानसिक विकास कसं होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे किंवा ज्या गोष्टी आपल्याला वाटतं की आपण शिकायला पाहिजे आपल्या मुलांना शिकवायला पाहिजेत तर त्या सगळ्या गोष्टी त्या मुलींनाही शिकवायला पाहिजेत स्विमिंग असेल डान्सिंग असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील ज्या त्यांना आवडतात त्या ते आपण त्यांना शिकवल्याच पाहिजेत आणि ती मुलगी स्वतःच्या पायावर कशी उभा राहील तिचं व्यक्ती स्वातंत्र्य कसं जोपासता येईल आपली आई असेल आपली बायको असेल आपली मुलगी असेल एखादी वस्तू घेताना त्यांचं मतसुद्धा घ्यायला पाहिजे त्यांना काय हवं त्यांना काय नको याची आपण काळजी केली पाहिजे आणि त्या स्त्रीनं सुद्धा स्वतःला आपल्याला समजायला नाही पाहिजे मी स्वतःच्या पायावर उभे राहू शकते मी घर चालवू शकते मी सक्षम मला आहे मलाही आनंद घ्यायचा अधिकार आहे मलाही जगायचा अधिकार आहे ह्या त्या स्त्रीनंसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे ज्या परंपरा इतक्या वर्ष चालू आहेत आणि ज्या सगळे मानतात म्हणून आपणच मानावं आहे हे काय लॉजिक नाही त्या जर गरजेच्या असतील तर त्या मानाव्यात त्या जर अंधश्रद्धा असतील तर त्या सोडाव्यात स्वतःवर बंधनं घालून घेऊ नयेत असं मला वाटतं आणि पुरुषांनीसुद्धा स्वतःचा पुरुष अहंकार थोडासा दूर ठेवून आपल्या घरातल्या आईला आपल्या बायकोला जी त्यांना मदत करता येईल ती मदत करावी घरातलं सगळंच काम त्यांनी करावं असं काही नाही आपणही थोडीशी मदत केली तर चालतेच की आहे की नाही तर चला मित्रांनो नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विषय थोडासा वेगळा आहे पण गरजेचा आहे कोणतं बोलायला पाहिजे व्ह्यूज किती येतील हे माहीत नाही पण मला नेहमी वाटतं की ज्या विषयावर आपण बोलायला पाहिजे ते बोलायला पाहिजे हा व्हिडिओ बघून एखाद्याचं जरी मन परिवर्तन झालं तरी मला खरं खूप आनंद होईल एखाद्या स्त्रीला जरी वाटलं मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते मी स्वतः सर्व करू शकते तर खूप छान होईल तर मित्रांनो आपले आता बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर झालेत ते व्हिडिओ पहा आपल्या मित्रांशी शेअर करा धन्यवाद